सांगली फर्स्ट बिझनेस अँड प्रॉपर्टी एक्सपो 2018 या प्रदर्शनात सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीने सहभाग घेतला होता. बाजार समितीच्या योजना शेतकऱ्यांना समजावेत आणि सांगलीची वैशिष्ट्ये जगाला समजावीत यासाठी या प्रदर्शनात बाजार समितीने स्टॉल लावला होता. सांगली फर्स्ट बिझनेस अँड प्रॉपर्टी एक्सपो 2018 या प्रदर्शनात सहभागी झालेल्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्टॉलचे उद्घाटन केंद्रीय रेल्वे आणि दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी केले. या उद्घाटनाप्रसंगी मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय काका पाटील, बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, उपसभापती तानाजी पाटील, सचिव प्रकाश सिद्धगोंडा पाटील उपस्थित होते. सांगलीची वैशिष्ट्ये जगाला समजावीत आणि बाजार समितीच्या असणाऱ्या योजना शेतकऱ्यांना समजावेत यासाठी सांगली फर्स्ट या प्रदर्शनात बाजार समितीने स्टॉल ठेवण्यात आला होता. बाजार समितीच्या स्टॉलवर ना नफा ना तोटा यानुसार गुळ, हळद, बेदाणे, भडंगची विक्री करण्यात आली. गुळ, हळद, बेदाणे, भडंग, हळकुंड हे या स्टॉलवर ठेवण्यात आली होती त्याची माहितीही बाजार समितीचे प्रतिनिधी लोकांना सांगत होते. बाजार समितीच्या स्टॉलला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही भेट दिली. सांगली फर्स्ट या एक्झिबिशनमध्ये सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीने या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे. या स्टॉल लावण्याच्या पाठीमागचा हेतू एवढाच आहे, शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाचं लोकांना, शहरातल्या लोकांना त्याची माहिती व्हावी आणि शेतकऱ्यांच्यासाठी बाजार समितीच्या आणि कृषी पणन मंडळाच्या ज्या काही योजना आहेत त्यांची माहितीपत्रके, त्यांची डिजिटल्स, त्यांची हँडबिल, शेतकऱ्यांच्यापर्यंत त्या योजनांची माहिती व्हावी या उद्देशानं जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत ही बाजार समितीच्या विविध योजना, बाजार समितीची ठळक वैशिष्ट्ये या सगळ्यांची माहिती शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं हा स्टॉल इथं लावलेला आहे. या स्टॉलमध्ये बेदाणा आहे, हळद आहे, गुळ आहे, या सर्व मालांची विक्रीसाठी इथं ना नफा ना तोटावर इथं ठेवलेलं आहे. त्याचबरोबर शेतकरीसाठी शेतकरी माल तारण योजना, शेतकऱ्यांचा मालावरती कोल्ड स्टोरेज ठिकाणी बेदाणा किंवा वेअरहाऊसमध्ये कोणतंही धान्य ठेवलं तर बाजार समिती त्याला 6% व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देते. कुठलाही विनासायास एका दिवसात शेतमालावरती त्याची रिशीट आणली, जे वेअरहाऊसची रिशीट किंवा कोल्ड स्टोरेजची रिशीट आणली की त्याच दिवशी त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याची सोय बाजार समितीने केलेली आहे. आणि ते फक्त 6% व्याजदरानं, तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा याच उद्देशाच्या आणि प्रसिद्धीसाठी बाजार समितीने या फर्स्ट सांगली या